श्री क्षेत्र मोठादेवी येथे शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून मोठादेवी गड भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालाय. यंदा परिसरात चांगला पाऊस झाल्याने गडाचे सौंदर्य निसर्गाच्या कृपेने चांगलंच बहरलंय. देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारी, संस्थानचे विश्वस्त अॅडव्होकेट अशोक पाटील, अॅडव्होकेट प्रसन्न धराडे, भास्करराव सांगळे, गोरक्षनाथ ओवळ, शिवाजी पालवे, राजेंद्र भंडारी, अरुण दहिपाळे, रामदास पालवे, सुनीता शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भनगे, भीमराव खाडे यांच्यासह देवस्थानचे सर्व कर्मचारी नवरात्र महोत्सवाच्या तयारीसाठी कार्यरत आहेत. देवीच्या 3.5 शक्तीपीठांपैकी श्रीक्षेत्र माहूरचे उपपीठ म्हणून मोठा देवस्थानची राज्यभर ख्याती आहे. 64 योगिनी, अष्टभैरव आणि दशमहाविद्यांच्या मूर्ती श्रीयंत्राकार दर्शनरांगेमध्ये स्थापित असून असे स्थान राज्यामध्ये एकमेव आहे. देशातील मोठ्या मंदिरांपैकी 3 नंबरचे मंदिर हे मोठा देवीचे गणले जाते. पहिल्या माळेपासून ते 7 माळेपर्यंत पायी चालत येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते. देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या असून भाविकांच्या सुरक्षेसाठी परिसरात, दर्शन रांगेत आणि गाभाऱ्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत. गेल्या वर्षी नवरात्रात देवस्थान समितीला दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला होता. यंदा मात्र जोरदार पाऊस झाल्याने देवीगडच्या जवळ असणाऱ्या तलावात, मोहरी तलाव, मोठे गाव आणि तलाव यांच्यासह छोट्या मोठ्या नाल्यात बऱ्यापैकी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे पाण्याची मुख्य समस्या दूर झाली. गडाच्या परिसरातील डोंगरावर देवस्थान समितीच्या पुढाकारातून झालेले वृक्षारोपण पूर्णपणे यशस्वी झाले आहे. दाट झाडीने मंदिर परिसराचे सौंदर्य चांगलेच खुलले. मंदिरावरील विद्युत रोषणाईमुळे मंदिराची आकर्षकता आणखी वाढली आहे. मोठा देवी फाटा ते देवीगडापर्यंत चौपदरी रस्त्याचे काम ठेकेदाराने अवघ्या 1.5 महिन्यात पूर्ण केल्याने रस्त्याची समस्या देखील सुटली आहे. त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. न्यूज रिपोर्टर संदीप शेवाळे, एस्तान मीडिया, पाथर्डी.